आमचे चैनल जे तुम्ही प्रतिनिधि पाठवा तालुक्यात कुठेही बघा तटस्थप्रमाणे तालुक्यातील 60 ते 70% रोड पूर्ण झालेले आहेत। तिथे हनूरपर्यंत आपण जाऊन येऊ म्हणजे किती रोड काय तालुक्यामध्ये झालेत हे तुम्ही प्रत्यक्ष बघा। वसंतो हालचिंतो बघा 3 महिन्यापूर्वी काम झालंय सगळं उकळून गेलंय ते कुठल्या पद्धतीचं रोड करता तुम्ही आणि अक्कलकोट तालुक्यात कुठेही रस्त्याचे काम झालेले नाही। बहनों के साथ साथ ये अंदर की बात है, बहनों के साथ साथ बहुत भाई लोग भी हमारे साथ है। ये श्रेय ये श्रेय घेऊन ये परंतु प्रत्यक्षात काही काम या अक्कलकोट शहरात 5 वर्षांमध्ये झालेले नाही है। जर खरोखर त्यांना लाडकी बहिणीचं जर एवढी चिंता होती काळजी होती तर 5 वर्षापूर्वी योजना आणायला पाहिजे होतं। आपलं सध्याला लाडकी बहिणीचं 1500 देऊन भावाकडनं 2000 लूट चालू आहे। प्रशासन कारभार यायला पाहिजे तर कुठलं इलेक्शन होऊ नये राष्ट्रपती राजवट यायला पाहिजे। इलेक्शन आल्यावर बहीण लाडकी झाली याच्या आधी तुम्ही सुरत गुवाहाटी मध्ये बसून गुजराती भाऊ तुमचा लाडका झाला। कुर्नू धरण पूर्ण झाले ना तर मित्रे साहेबांच्या कृपेमुळे एक आंदोलन ने पाणी आलेलं नाही 70 वर्ष संघर्ष झालेला या गोष्टीला। कोट तालुक्यामध्ये या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तालुक्याचा विकासाच्या नावाखाली फक्त स्वतःचा विकास करण्यामध्ये इथले सत्ताधारी लोक मग्न आहेत। दादा 50,000 मतांनी सचिन दादा कल्याणसाठी निवडून येणार आहे। निवडून तर सिद्धार्थ मेहता साहेब 50,000 येणार आहे। 50,000 होणार आहे। दशो नमस्कार। बिहार न्यूज च्या बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोला बेधडकचे हे विशेष कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचणार आहोत आणि प्रत्येक नागरिकाशी आपला संवाद साधण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न आहे। आणि आज आपण आलोय ते अक्कलकोटमध्ये, श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थांची पुण्यनगरी आणि स्वामी समर्थांना वंदन करून या कार्यक्रमाला आज आपण सुरुवात करतोय। अक्कलकोट तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा मानला जातो। इथं राजकीय नाट्य जे आहेत किंवा राजकीय ज्या घडामोडी आहेत त्या सर्वाधिक प्रमाणात घडतात आणि म्हणून जिल्ह्याचं जे लक्ष आहे ते अक्कलकोट तालुक्याकडे लागलेलं असतं। राजकीय जर पाशून पाहायची म्हटल्यानंतर अक्कलकोट तालुका हा सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता, पण इथं मात्र भाजपानं मध्यंतरीच्या काळात आपलं बस्तान बसवलं आणि आज मात्र भाजपाचे विद्यमान आमदार इथं आपला तो कारभार पाहत होतं। पण शेवटी सत्ता असताना काँग्रेसकडून काय घडलं, भाजपकडनं काय घडलं, खरंच अक्कलकोटकरांचे प्रश्न सुटले का? आणि महत्त्वाचं म्हणजे अक्कलकोटचा जर प्रश्न आपण म्हटला तर तो आहे पाण्याचा, कुर्नूर धरणाचं पाणी, कळीचा मुद्दा, याशिवाय तीर्थक्षेत्र विकास म्हणून अक्कलकोटमध्ये नेमकं काय घडलं, लोकांच्या मनामध्ये आज काय आहे आणि राजकीय पक्षांची जी भूमिका आहे ती नागरिकांना कितपत कशा पद्धतीने मान्य आहे, नागरिकांच्या मनात काय आहे, प्रत्येकाच्या मनातल्या भावना त्यांच्या शब्दात बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये। आणि सुरुवातीलाच मी इथं सर्व आमचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, नागरिकही मोठ्या संख्येने इथं जमा झालेले आहेत, त्यांचे बिहार न्यूजच्या वतीनं मी सुरुवातीला मनापासून आभार मानतो की आज आम्ही इथं पोचल्या एवढा मोठा प्रतिसाद बोला बेधडक या कार्यक्रमाला मिळतो आहे। कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर नेहमीचेच मुद्दे असतात आणि एक मुद्दा असतो तो विकासाचा, आणि विकासाच्या बाबतीत अक्कलकोटमध्ये काय घडलं हे आपल्याला भाजपकडनं सुरुवातीला ऐकून घ्यावं लागतं। शहराचा, तालुक्याचा कशा पद्धतीने विकास झाला पदाधिकारी या बाबतीत काय सांगू शकतात? प्रथम स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये बिहार न्यूजवाल्यांचे मी स्वागत करतोय। व गेल्या 5 वर्षापूर्वी आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी जे अक्कलकोटकरांना विकासाचं वचन दिलं होतं ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। त्यामध्ये तालुक्यातील रोड असतील आणि कुर्नूर धरण, या तालुक्याचा महत्त्वाचा प्रश्न कुर्नूर धरणाचं पाणी, ज्याचं सुरुवात कैलासवासी इनायतअली पटेल यांच्या हस्ते भूमिपूजनाने होणार होतं, पण भूमिपूजन ऐनवेळी स्थगित झालं। त्यानंतर कैलासवासी बाबासाहेब तानोडे यांनी भूमिपूजन म्हणजे युतीच्या शासनामध्ये ते पाण्याची योजना झाली आणि आता युतीच्या आता भाजप सरकारच्या काळामध्ये उजनीचं ठळक मुद्दे सांगता येते। प्रथम उजनीचं पाणी, त्यानंतर तालुक्यातील रोड, महत्त्वाचे म्हणजे तडवळ भागातील रोड, तुमचे चॅनलचे तुम्ही प्रतिनिधी पाठवा तालुक्यात कुठेही बघा तटस्थप्रमाणे तालुक्यातील 60 ते 70% रोड पूर्ण झालेले आहेत। त्याच्यानंतर अक्कलकोट पाण्याचा प्रश्न असेल, त्या नवीन योजना आपण मंजूर केलेली आहे।
विकास तालुक विकास शहरासाठी विकास आराखडा मंजूर केलेला आहे. लोकांच्या मनातले प्रश्न जे होते ते सुटले आपण असं म्हणतोय. या आमदारकीच्या काळात किंवा पूर्ण सुटले म्हणणार नाही पण 60 ते 70% प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. भाजपच्या काळामध्ये 60 ते 70% प्रश्न हे अक्कलकोटकरांचे सुटले असा दावा करण्यात येतोय आणि विकास जो आहे मुख्य म्हणजे उजनीचं पाणी हा विषय जो तो भाजपच्या काळामध्ये जवळजवळ संपला असं म्हटलं जातं. तर बघा अक्कलकोट उजनीचा हा जवळजवळ 95 पासून उजनीचा हे अक्कलकोट तालुक्यामध्ये चालू आहे. तो काय म्हणजे एकट्याने श्रेय घ्यायचं कारण नाही आहे. 1995 मध्ये तानवडे साहेब होते, युती सरकार होतं त्यावेळी, भाजप सेनेचं युती होतं त्यावेळी, आपले मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना त्यावेळी त्याला मंजुरी मिळाली आहे. तो आजपर्यंत म्हणजे थोडं पुढं सरकत आत्ता ती पूर्णत्वास आली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गेल्या 4-5 वर्षात आपण अक्कलकोटच्या प्रत्येक अक्कलकोटच्या सर्व जनतेच्या हितासाठी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन केली. त्याची दखल सध्याच्या सरकारला घ्यावं लागलं आणि उजनी धरण पूर्णत्वास आलं. प्रत्यक्षात अशी अक्कलकोटची अवस्था आहे की अक्कलकोट शहरात अजून पण 15 दिवसाला एकदा पाणी मिळती ही अतिशय खेदाची बाब आहे. ही कुठेतरी सुधारली पाहिजे. पाणी प्रश्न मिटले, पाणी प्रश्न अजून शहराचा पाणी प्रश्न अजून मिटलेला नाही आहे. आणि अक्कलकोट तालुक्यातील जे शेतकऱ्यांना स्वप्न दाखवले म्हणजे गेले जवळजवळ 20-22 वर्षापासून जे स्वप्न दाखवतात ते स्वप्न अजून पण पूर्णत्वास आलेले नाही आहे. कुन्नूर धरणाचे जे काम आहे ते पण अर्धवट आहे. खाली पाणी सोडण्यात आलं ते कॅनलचं बांधकामाचं काम अजून खूप पेंडिंग आहे. देगाव कॅनल देगावचं कागदोपत्री मंजूर दिली ती पण पूर्ण झाली नाही आहे. ही जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी अक्कलकोटकरांची खरी प्रश्न सुटेल असं मी मानतो. जो दावा करण्यात येतोय तोच मुळात चुकीचा. अक्कलकोट शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला नाही. साहेब काय परिस्थिती आणि सुरुवातीला नाव आणि पद याचा देखील तुम्ही उल्लेख. मी अशफाकभाई बडोरे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष आहे. आत्ताच ऐकलं माझे मित्र इंडोळे साहेब यांनी सांगितलं आणि जोजन साहेब आमचे वाजपेयी साहेबांनी सांगितलं रस्ते रोड अमुक तमुक सगळं सांगितलं त्याने. हे जरा कार्यक्रम झाल्यावर तुम्ही मी जरा हन्नूरला जाऊन येऊ, जरा इथून हन्नूरपर्यंत जाऊन येऊ. म्हणजे तुम्हाला नाही त्यांनी सांगितलं सगळे प्रश्न सुटले नाहीत पण बहुतेक प्रश्न सुटले. तिथं हन्नूरपर्यंत आपण जाऊन येऊ. म्हणजे किती रोड काय तालुक्यामध्ये झालेत हे तुम्ही प्रत्यक्ष बघा. काय ते मी काय म्हणतो हन्नूरचं रोड का बर पेंडिंग राहिलं ते मी राहील सांगा ना. नाही तुम्हाला देखील माहित आहे अख्ख्या तालुक्याला माहित आहे. काही शेतकऱ्यांनी तिथं अडमुठी भूमिका घेतल्या काही ठिकाणचे रोडचे पॅच राहिलेले आहेत. आपल्याला साधारण माहित आहे की कारखान्याच्या अलीकडे राहू दे, दहीटण्या गावात राहू दे, तिथं काय आहे त्यांनी सांगू देत ना. आणि त्या शेतकऱ्यांना कोण उठून ते कोर्टात जायला लावलंय हे सुद्धा आमच्या नेत्यांनी सांगावं. प्रत्येकाचं उत्तर माझ्याकडे आहे. माझं पूर्ण होऊ दे मग नंतर मला उत्तर द्या तुम्ही. नाही मी अगोदर माझं ऐकून तर घ्या तुम्ही. ठीक आहे उजनीचं पाणी म्हणले. उजनीचं पाणी 1975 पासून चालू आहे. मी तुम्हाला आता इनायत अली पटेल साहेबांचं पत्र दाखवतो. इनायत अली पटेल साहेबांनी प्रयत्न केला, त्याच्यानंतरच्या आमदारांनी मलगोंडाबाई असू द्या सगळे असू द्या, महादेव पाटील असू द्या, सिद्धराम पाटील असू द्या, सगळ्यांनी प्रयत्न करून हे उजनीचं धरण पूर्ण केलं. याबद्दल करूनच पूर्ण केलं. त्याच्यानंतर विषय होता की उजनीचं शाश्वत पाणी, समजा आमच्याकडे पाऊस नाही आलं तर 3 नगरपालिका 3 शहरं या कुरनूरच्या लाईनवर अवलंबून आहेत. त्यामुळे शाश्वत पाणी मिळावं योगदान महत्वपूर्ण योगदान जे भाजपचं राहिलं हा मुद्दा मांडण्यात येतोय. 2.5 वर्षात योगदान होत आहे. 2.5 वर्ष योगदान आहे त्याच्या आधी सगळ्या गोष्टी माझं ऐकून घ्या. मी खरोखर माझे शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत त्यांचं अध्यक्ष आहेत आनंद बुक्कानेकर साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मान्य केलंय की मी आम्ही 2.5 वर्ष आंदोलन केल्यामुळं आत्ताच्या आमदारांनी पाणी आणलं. म्हणजे यांनी मान्य केलंय की आमदार साहेबांनी सचिन दादा कल्याण शेट्टीने यांनी आंदोलन केलं. आता ऐका तुम्ही तुमची क्लिप परत ऐका. तुम्ही आंदोलन केलं सचिन दादांनी हा पाणी आणण्याचं त्यांनी कबूल केलं की 2.5 वर्षात पाणी आणलं सचिन दादांनी. अक्कलकोटचा जो पाणी प्रश्न आहे तोच आपल्याला किती अजूनही तापलेला आहे आपल्याला दिसून येतं. अक्कलकोटचा पाणी प्रश्न गेल्या 95 वर्ष म्हणजे 1995 ला हे मंजूर झालं धरण आणि तवापासनं बाबासाहेब तानोळे असू द्या जे काही प्रत्येक वेळेला सरकार बदलत गेलं प्रत्येक सरकारचं 50 कोटी 50 कोटी 20 कोटी 40 कोटी ह्या पद्धतीने पैसे येत गेले. आणि हे 250 किलोमीटरची योजना आहे, हे का 2-3 किलोमीटरची योजना नाही आहे. त्यामुळं 25 वर्ष ते 27 वर्ष लागले.
हे श्रेय येते हे श्रेय येते घेऊ नये नाही शक्य शक्यच नाही आता म्हटलं जातं की शिवसेनेने आंदोलन केलं हे शक्य नाही एक आंदोलन ने पाणी आलेलं नाही 70 वर्ष संघर्ष झालेला या गोष्टीला आणि आत्ताच माझे मित्र म्हणले तरवा भागात जावा अहो मला सांगायचं रस्त्याचं काम तो तरवा भागात एक वर्षात केलं असेल मग तुम्ही परवा निवेदन देताय की बाबा 7 किलोमीटरला 11 कोटी कशासाठी दुरुस्तीसाठी अरे एक वर्षापूर्वी काम केलं आणि एक वर्षात दुरुस्तीचं काम निघालं असले रोड बनवता तुम्ही तालुक्यामध्ये तुम्ही वळसंगला जावा वळसंग तू हाल चिंचोळे बघा 3 महिन्यापूर्वी काम झालंय सगळं उकळून गेलंय हे कुठल्या पद्धतीचं रोड करता तुम्ही कुठल्या पद्धतीचं रोड आहे जनतेला भूल ताबा करू नका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या सगळ्या विकास कामामध्ये पण ह्यावरती प्रशासनाचा दबाव आहे त्यामुळे याचं चौकशी होत नाहीये जनतेला सगळं कळालेलं आहे कागदावरती किती काम आहेत आणि ऍक्च्युअली काम किती आहेत काय काय आहेत किती जाहिरातबाजी आहेत अहो तुम्ही रस्त्याचं उद्घाटन ठेवता त्या दिवशी तर डेट टाकत नाही वेळ टाकत नाही आणि डायरेक्ट रस्त्याचं उद्घाटन करता बघा साहेब तुम्हाला सांगतो कुर्ण धरणाचं जे पाणी आलेलं आहे कुर्ण धरणाची योजना ही 25 वर्षापूर्वीची बाबासाहेब तांडोळी ती हे केले मला 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 काय म्हणायचं आहे ही योजना शासनाने मध्ये बंद करण्याचं पत्र तयार केलं होतं केवळ सिद्धाराम मेत्र्यांनी ते जाऊन ते पत्र रद्द करून पुन्हा ती योजना चालू केली आणि अक्कलकोट तालुक्यात कुठेही रस्त्याचे कामं झालेले नाहीत आणि जे झाले ते सगळे बोगस झालेले आहेत कंबर दुखते मानदुखीचा देखील त्रास होतोय संधिवात आणि मणक्याचेही आजार आहेत अहो मग चिंता कशाला करताय आजच भेट द्या डॉक्टर नेहा सिंग रोडा यांचं हिलिंग हँड्स फिजिओथेरपी UKG ऑस्टिओपॅथी अँड आयुर्वेदिक सेंटरला एकंदरीत आता रस्त्याच्या कामाबद्दल आणि विकासाबद्दल बोलत आहे महत्त्वाचं म्हणजे तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहर हे तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्राच्या बाबतीतसुद्धा लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत की इथंही विकास आपल्या शहराचा व्हायला पाहिजे या धर्तीवरती अक्कलकोटमध्ये काय घडलं अक्कलकोट शहराच्या आणि आत्ता जे मुद्दे तीर्थक्षेत्राचा दर्जा या शहराला कैलासवासी आमदार बाबासाहेब तानवडे यांनी मिळवून दिला त्याचवेळी त्यांनी 2 कोटी रुपयाचा निधी मिळवून दिला त्यानंतर वेळोवेळी आम्ही पाठपुरावा त्याचा करत राहिलो 268 कोटीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आत्ता कल्याण शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजुरी मिळाली त्यापैकी भुयारी गटर योजनेला मंजुरी मिळाली विविध रस्त्यांना या ठिकाणी मंजुरी मिळाली पाणीपुरवठा योजनेच्या 75 कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली पाणीपुरवठ्याचं टेंडर झालंय रस्त्याचे बऱ्यापैकी जवळपास 150 कोटीचे टेंडर झाले भुयारी गटरचं टेंडर झालंय हत्ती तलावाच्या सुशोभीकरणासाठी या ठिकाणी निधी मिळाला आहे म्हणजे तीर्थक्षेत्र योजनेतल्या जवळपास 50% कामाचे निविदा निघून वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे आत्ता यांनी म्हणतात पैसे कुठे आहेत दाखवा पैसे कुठं कुणाच्या खात्यावर नसतात ज्या अर्थी टेंडर होऊन वर्क ऑर्डर झालेलं आहे काम चालू झालं जनतेला काम पाहिजे ते पैसे ठेकेदाराला कधी मिळणार आहे त्याची चिंता विरोधकांनी करण्याची गरज नाही सोफेर विकास या तालुक्याच्या रस्त्याचा प्रश्न असेल देगाव एक्सप्रेस कॅनलचा प्रश्न असेल आता तुम्ही उपहासात्मक टाळी वाजवता पण जनता जी आहे ना ही आनंदाने टाळी या ठिकाणी वाजवते लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार आहे आणखी एक गोपनीय आणखी एक थांबा गोपनीय गोष्ट सांगतो बहनों के साथ साथ ये अंदर की बात है बहनों के साथ साथ बहुत भाई लोग भी हमारे साथ है सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या बरोबर सगळेजण आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सोलापूरचा अक्कलकोट जो तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे तीर्थक्षेत्राच्या बाबतीत कोणत्या गोष्टी घडल्यात याच्या संदर्भात सांगितलं जात अनेक वर्षापासून या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा आराखडा झाला उजनी धरणाच्या पाणी संदर्भात गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हे सगळे कामं चालू आहेत पण पहिल्यांदाच अक्कलकोटमध्ये असं घडायला लागलंय की कुठलेही कामं त्या ठिकाणी बिलो होऊन केले जात होते पण ह्या 2.5 वर्षाच्या कालखंडात प्रत्येक काम हे 10% 5% अभावाने एवढी कस काय महागाई वाढली हो अगोदरचे काम तुम्ही टेंडरची काळजी करू नका म्हणतात आम्ही टेंडरची काळजी करतो आम्ही कामाची काळजी करतो आता जसं साहेबांनी सांगितलं की जे काम 3 महिन्याच्या आत उकारतात हे अभावत झालेले काम आहेत
जे बिलो झाले असते कॉम्पिटिशन मध्ये घेऊन तर हे कधीच असे उखडलेच नसते. एकंदरीत आता जी विकास काम आहे ह्याच्या अगोदर पण अक्कलकोटला अगोदरच्या सरकारने पाणी पुरवठा योजना केले, त्यावेळेस हिंडोळे साहेबच त्या ठिकाणी उप नगराध्यक्ष म्हणून होते. हे सगळे काम 18 कोटी मध्ये तेवढंच पाणी येऊ शकतंय, तर आता 60 कोटी मध्ये एवढं कस काय मोठी योजना राहणार. टेंडरचा विषय साहेब, आज हिंडोळे साहेब म्हणतात की अक्कलकोट तीर्थक्षेत्राला एवढं निधी मंजूर झालं, तेवढं निधीच मंजूर झालं, परंतु प्रत्यक्षात काही काम या अक्कलकोट शहरात 5 वर्षांमध्ये झालेलं नाहीये. आणि ज्यावेळी आता 3 योजना आहेत अक्कलकोटचे, एक चिंचोळी आहे, एक हिळ्ळी आणि एक सांगवी, हे 3 योजना बंद आहेत. परंतु ज्यावेळी सिद्धाराम म्हेत्रे साहेब ग्रामविकास राज्यमंत्री होते, त्यावेळी अक्कलकोट ते कुरनूर पाईपलाईन हे 9 कोटीची मंजूर केली. आज त्या ह्याच्यावरच आज अक्कलकोटला पाणी मिळतो साहेब. कुरनूर धरण पूर्ण झाले ना तर म्हेत्रे साहेबांच्या कृपेमुळेच, त्यांच्या कष्टामुळेच झालेलं आहे. हा एक सामान्य तुम्ही माझा आहे का, एक सामान्य नागरिक म्हणून मी बोलतो काय. मी या शहरातच वाढलेलो आहे, मी बघतोय काय. आता सुद्धा पण ज्यावेळी केंद्रात बीजेपीची सत्ता होती, राज्यात बीजेपीची सत्ता होती, नगरपालिकेत बीजेपीची सत्ता होती, नगराध्यक्ष बीजेपीचे होते, तरी सुद्धा आमच्या शहराला पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न होता तो झाला नाही. बाजूला तुम्ही कारंजा बघता इथे काय, हे पेशवे हे आपले इंग्रजकालीन कारंजा आहे काय, याला देशोधडी लावून 1 कोटीचं टेंडर काढून काय, याला पूर्ण देशोधडीला लावून काय, याच्यात काहीच केलं नाहीये काय. एक प्रश्न तुम्हाला सांगतो, अक्कलकोटच्या रस्त्यांचा ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये. दुसरी गोष्ट रोजगाराचा प्रश्न तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या काय. यांनी सगळं सांगितलं, त्यांची 10 वर्ष इथे सत्ता होती केंद्रामध्ये, राज्यात होती, राज्य सरकारने योजना आणली, युवा वर्गासाठी प्रशिक्षण कालावधी दिलाय, त्यांना त्याचं मानधन मिळालं, आम्हाला काहीच भेटलं नाहीये. लाडके भाऊ म्हणून ऐकून घ्या लाडके. एक मिनिट मडिकंबे साहेब, एक मिनिट मडिकंबे साहेब माझं ऐकून घ्या. यांना सत्ता द्या, बोला. हे कुठली पद्धत आहे, बोला साहेब. जे दावे करण्यात येतात, जे या सगळ्या आता जे आमच्या सगळ्या सहकारी पक्षांनी सहकारी मित्रांनी जे दावे केलेले आहेत पाण्याच्या संदर्भामध्ये, एका कुणाचं श्रेय नाहीये, एका कुणाचं श्रेय नाही. ज्या पाण्यासाठी सगळ्यांनी ज्यांनी राबलेलं आहे ते सगळ्यांचं श्रेय आहे, एकट्या कुणाने श्रेय घेऊ नये. एवढं 22 ते 25 वर्षे अक्कलकोटवाल्यांना पाणी नव्हता. अक्कलकोटवाल्यांचंही काहीतरी रोल आहे का नाही जनतेचा, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्व आता हे दोघं, एक टेंडर रस्ते आणि पाणी, या दोनच विषय बोलतात. सर, या अक्कलकोटमध्ये अक्कलकोटचे 1.5 लाख लोक स्थलांतरित कामधंद्यासाठी तिकडे गेलेत. यापर्यंत आत्तापर्यंत या लोकांनी एकही उद्योगधंदे इथं आणलेले नाहीयेत. त्याच्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये मोठा गाजावाजा क्रामा सेंटर चालू आहे का बंद आहे, तुम्ही जाऊन एकदा चेक करा. आरोग्याच्या बाबतीत एकही मोठं इथं दवाखाना नाही आहेत. त्याच्यानंतर शिक्षणाबाबतीत एकही शिक्षणाबाबतीत चांगले महाविद्यालय इथे या ठिकाणी नाही आहे. फक्त रोड, पाणी आणि लाईट या वर्षात आम्ही लहानाचं मोठं झालोय, आणि याच्यावरच अक्कलकोटचं राजकारण फिरलेलं आहे. याच्यावरच इथल्या बेर आता असंख्य अक्कलकोटच्या असंख्य बेरोजगारांना अतिक्रमणाच्या माध्यमातून बेरोजगार करून टाकले. नाही सगळे तुला साक्षीदार आहे, तुम्ही दोघं मिळून साक्षीदार, दोघं मिळत तुम्ही बेरोजगार करून टाकले, त्यांचे दुकानं उजडून झाले, त्यांना देशोधडी लावले, याची जबाबदारी कोण घेणार आहात का तुम्ही. बेरोजगार इतकं भयानक वाढलं, त्यामध्ये महागाई वाढली. प्रश्न आहेत ते काँग्रेस आणि भाजपामुळेच आहेत. हो, तुमचं सत्ता येणं इतकं दिवस, तुमचं सत्ता येणं इतकं दिवस भाजप आणि काँग्रेसच सत्ता आहे ना. अहो, त्या शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी तुमचं काय योगदान केलं, जे मुंबई पुण्याला जाऊन स्थायिक झालेत, तुम्ही जाऊन जाऊन तिथं बैठका घेता, जाऊन जाऊन तिथे खीर खाऊन येता,
दोघं भी जाऊन नाही कुठली पद्धत आहे? लाडका भाऊ योजना येते, लाडकी बहीण योजना येते, सगळं बोल बोलाय चालू आहे सर. बरोबर बरोबर. मला एक सांगा पूर्वी काल नाही, पाच वर्षा काल नाही, तुम्ही लाडका भाऊ आतापर्यंत नुसता फोडाफोडी एकमेकाचं घर फोडाफोडी याच्यामध्येच गेलेला आहे. आता लाडकी बहीण हे योजना निवडणूक काम द्या, तुमचं मोफत नकोय, त्यांना हाताला काम द्या, त्यांना स्वाभिमानी बनवा. नाही निवडणुकी समोरच काय योजना येतात अशा प्रकारच्या? पाच वर्षात अशा योजना आणायला पाहिजे होतं ना. जर खरोखर त्यांना लाडकी बहिणीची जर एवढी चिंता होती, काळजी होती, तर पाच वर्षापूर्वी योजना आणायला पाहिजे होतं. आताच काय आणायचं नाही? आता मुख्यमंत्री तुम्ही म्हणलात, मुख्यमंत्री पेन्शन योजना आणलात. आजू आमच्या तालुक्यातील 50% गावामधील परिस्थिती अशी आहे, आजूही त्या गावातले मुख्यमंत्री प्रशासनातील निवड केलेले नाहीत. इथं आमदार साहेबांचा इतका दबाव आहे ना, काय काय गावामध्ये अजून प्रशासन मुख्यमंत्री प्रशासन योजना त्या लाभार्थ्यांची निवडच नाही केलंय. त्या बीडीओला म्हणा, ग्रामसेवकांना दबाव आहे, अशा भरपूर ठिकाणी असे प्रश्न आहेत. दुसरा विषय आरोग्याचा इथं फार मोठा प्रश्न आहे. ट्रामा सेंटर इथं रेडी होऊन जवळपास 2 वर्ष झालं, तिथं मशिनरी येऊन धूळ खात पडलेलं आहे. मग एवढं मोठं 108 खाटाचं बेड म्हणतात, उप रुग्णालय म्हणून सांगतात उप जिल्ह्याचं, मग इथं जरा मोठे हे अपघात होतात. अपघात झाल्यावर प्रत्येक वेळेला रुग्णांना सोलापूरला घेऊन जावं लागतंय. साध्य झाला नाही काही विकास आहे कुठं? विकास दिसला तुम्हाला? इमानचे पदाधिकारी देखील या सगळ्या आपल्या चर्चेमध्ये सहभागी आहेत, त्यांना काय वाटतं? जे विकासाचे दावे भाजपाकडनं करण्यात येत आहेत, काँग्रेसकडनं देखील आपल्याला एक जोरदार दिसत आहे. आणि नागरिकांचं म्हणणं आहे की खरंच अक्कलकोटमध्ये विकास दाखवावा. अक्कलकोट शहर में सबसे पहले तो ये बात है कि रोजगार नहीं है और महंगाई तो चरम सीमा पर है, उसकी तो कोई बात ही नहीं है. आज जैसे चंद्रशेखर साहब ने भी बोला, अक्कलकोट के कई नौजवान अक्कलकोट शहर छोड़ के अपना घर दार छोड़कर दूसरे शहरों में काम करने के लिए जा रहे हैं. आदमी अपना घर कब छोड़ता है? जब उसके इलाके में उसको काम धंधा रोज़गार नहीं मिल रहा है. सबसे पहले तो रोज़गार की बात होना चाहिए. अक्कलकोट में फैक्ट्रीज लगनी चाहिए, कंपनीज होनी चाहिए. जो नौजवान यहाँ के है, पढ़े लिखे वेल एजुकेटेड लोग है, वो अपना शहर छोड़ कर जा रहे, फिर यहाँ विकास कैसे होगा? विकास तब होगा जब यहाँ पे रोजगार मिलेगा. और दूसरी बात, ये जो पानी का चल रहा है, हर कोई चिल्ला रहा है कि पानी हम लाए, पानी हम लाए. आज भी अक्कलकोट शहर में 10 दिन को एक बार पानी आता है, 10 दिन में 1 मिनट. मैं बिल्कुल खामोश था, चिल्लावटी करने का नहीं, चिल्लर चाले करने का नहीं, एकदम चुप सुनने का. हाँ, 10 दिन में एक बार पानी आता है. और भी जब पानी आता है उस दिन लाइट ऑफ हो जाती है MSB की. पानी भरना कैसा पब्लिक ने? सबसे बड़ा मुद्दा तो ये है. और दूसरा मुद्दा ये है कि दिल्ली से लेकर गली तक आज जो भी राजकारण हो रहा है, सिर्फ जात और धर्म के नाम पर हो रहा है. सबसे पहले तो ये जात और धर्म का राजकारण यहाँ बंद होना चाहिए. आरोप होता जातिवादी पक्ष म्हणून. आप बताओ, इमाम ने कहाँ जातिवादी किया है? इमाम पक्ष ने कभी किसी धर्म के किसी गुरु पर, किसी भगवान पर, पुरुषोत्तम राम बोलो, शंकर बोलो, गणपति साहब बोलो, किसी पर MIM के किसी भी पदाधिकारी ने कभी कोई टिप्पणी की है क्या? उल्टा हर कोई मिलकर इस्लाम के ऊपर, मुसलमानों के ऊपर टिप्पणी करता हुआ नजर आता है. यह जग जाहिर बात है.
किसी से छुपी नहीं है। स्टेज पर लोग बोल रहे मस्जिदों में घुसने की बात हो रही है, हम नहीं चाहते। देखो हिंदी है हम वतन है, हिंदुस्तान हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा। जो समाज की बात करें, एक दो मिनट मैं अब बोल कर निकल जाऊंगा, आप चिल्लाते बैठो। जो समाज की बात करता है, जो कौम की बात करता है, ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, इंशाल्लाह दो चार दिन में यहाँ पर भी अक्कलगढ़ तालुके में भी विधानसभा में अपना उम्मीदवार खड़ा करने वाली है। हार जीत का फैसला करना परमात्मा के हाथ में है, वो अल्लाह हार जीत का फैसला करेगा, कौन हारेगा कौन जीतेगा। जनता जिसको जिताएंगी वो जीतेगा, जनता जिसको हराएंगी वो हरेगा। बात यहाँ मुद्दे की है, एक मिनट, सरकार ने योजना आणल्या, लोकांच्या कल्याणासाठी योजना आणल्या आणि आता त्याची सगळी घोषणा झाली, हे बघून वाटतं का तुम्हाला की असंच काही इथून महाविकास आघाडीला काही संधी मिळू शकते? देखो योजना किसी की भी सरकार बनो, उसको तो जनता के लिए योजना लाना ही लाना है। किसी की भी सरकार बनो, कांग्रेस हो भाजपा हो, हमारी किसी के साथ दुश्मनी नहीं है। सत्ता किसकी भी बनो, सत्ता पे हम जनता बिठाती क्यों किसी को? क्योंकि वो काम करे, पानी लाए, रोड बनाए, विकास करे, रोजगार दे, गरीबों की मदद करे, जो भी लड़की बहन लड़का बहू जो भी है, वो हर सत्ताधारी पक्ष का काम है योजना लाना, कोई बड़ी बात नहीं है। किसी ने भी लाया, जिसने अच्छा काम किया उसका वेलकम है, हम बुराई नहीं करेंगे, लेकिन धर्म के ऊपर नहीं काम होना चाहिए। भाजपचं काम चांगलं झालं की काँग्रेसचं काम चांगलं झालं या तालुक्यासाठी? ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का उम्मीदवार खड़े होने वाला, उसको जीता के देखो फिर हम बताएंगे किसका काम अच्छा होने वाला है। नहीं दोघांच्या काम तुम्ही समाधानी नाही? नहीं मैं जे दोन आमदार इथं होते तर त्यांच्या बाबतीत तुम्ही समाधानी नाही? ते नाही समाधान नाही। प्रथम अक्कलकोट जे तीर्थक्षेत्र आहे इथे एकतर बेरोजगार जास्त आहे, जे अतिक्रमण लोक गोरगरीब खातात, नगरपालिकेचा 8-8 दिवसाला अतिक्रमण निघतो, इथनं रोजगार असलेल्या लोकाला पण बेरोजगार करण्याचं काम चालू आहे। आपलं सध्याला तो लाडकी बहीणचं 1500 देऊन भावाकडनं 2000 लूट चालू आहे, लाडकी बहीणचं काय इफेक्ट होणार नाही? तेलचा भाव वाढलेला आहे, डाळीचा भाव वाढलेला आहे, शेतकऱ्याला खाती वाढलेलं आहे, 100 रुपयाचे स्टॅम्प बंद करून 500 स्टॅम्प चालू करायला, हे कुणाचं लूट चालू आहे? जनतेचं लूट चालू आहे, जनतेचं फसवणूक चालू आहे। इलेक्शनच्या समोर तुम्ही आज 1500 रुपये तुम्ही आश्वासन देऊन मतदारचं तुम्ही लूट हे करायला लागलो, त्याच्यामुळे हे काय चालणार नाही। आगामी काळात सुद्धा रमेश तरी आमदार होतील, मतदान कोणाला करणार? काँग्रेसला मतदान करणार। पाणी 1500 चालू आहे अक्कलकोटला, ते मेत्रे साहेबांनी दिलेले स्कीम आणून मंजूर केलेलं 1500 पाणी आहेत मेत्रे साहेबांच्या याच्यामुळे। पूर्वी राजाच्या पोटी राजाचा मुलगा जन्म घेत होता, पण सध्या लोकशाहीचं राज्य आहे, मतापेटीतून ह्या ठिकाणी राजा जन्म घेत आहे, त्यामुळं अक्कलकोट तालुक्यातले हे सगळेच पक्षाचे या ठिकाणी नेते पुढारी बोला लागलेत। येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रत्येकाने आपापली ताकद त्यांनी लावावं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता कोण काम केलंय कोण नाही ते मतपेटीची त्या मतपेटीतून उत्तर देईल, त्यामुळं कोणीही या ठिकाणी एकमेकावर आरोप विरोप करणं, महायुती सत्तेमध्ये येईल असं वाटतं? महायुतीच्या समोर तगडा उमेदवार इथे एकही नाही असं मला वाटतं, आणि महायुतीचा उमेदवार विजय होईल काही अडचण नाही। स्थानिक स्वराज संस्थाचे इलेक्शन होऊन 2 वर्ष झाले, बरोबर आहे, अजूनपर्यंत इलेक्शन नाही, ह्या सरकारने इलेक्शन घेतलं नाही, प्रशासक लागू आहे, प्रशासक लोकांचं प्रश्न सोडून घेत नाही, आणि त्याच्यावर आमदारचा दबाव असल्यामुळे आमदारकडनं सगळे आता अकाउंटला 10,000 पाणी येत नाही, कुरणूर धरण 100% भरलं हे सांगतात, पेपरमध्ये बातमी येते, आणि लोक त्याचं उद्गार करतात, मी पाणी आणलं, मी पाणी रामदात्याने जेव्हा कोण अकाउंटला 10 दिवसांचं पाणी आहे का? 100% तुमचं धरण भरले असताना 10,000 पाणी का? जनता जबाबदार आहे, ढुंढूनच आणून देऊ नये, जनता जबाबदार आहे। या बघा राष्ट्रपती राजवट असायला पाहिजे, कोणी आमदार कोणी खासदार काही करू शकत नाही, तर अक्कलकोटला सर्व मनमानी कारभार करतात हे लोक, सगळं प्रशासक कारभार यायला पाहिजे, तर कुठलं इलेक्शन होऊ नये, राष्ट्रपती राजवट यायला पाहिजे, हे सर्व मक्तेदारी आहे इथं। एवढं महाराष्ट्र एकच अक्कलकोटला अडका आहे का? निधी सर्व अक्कलकोटला जिती का? निधी आलेले कुठले लेटर आहेत का? आलेत का? हे प्रयत्न केले अक्कलकोट ऐका 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 ऐका
आम जनता नहीं है सगळे सक्रिय सदस्य काँग्रेस तालुका अध्यक्ष काँग्रेस खोट सांगायचं नाही मी आम माणूस आहे म्हणून सांगा विकासवरती बोला विकासवरती बोला पोट दुखून काय पण बोलू नका सचिन दादा कल्याण शेट्टीने एवढं काम केलं 17 वर्षांनी झोपले होते का यांनी 17 वर्ष झोपले होते का यांनी काम केलं कल्याण यांनी काय बरं आणि निधी सांगलो की तुमचं आमचं म्हणजे पेपरवरती निधी आहे तुमचं ऐका कागदवरती निधी आहे तुमचं म्हणतात यांचं ऐका साहेब रसबचं पोट बरं त्यांनी आमच्याकडून विकासवरती बोला विकासवरती अजून बोलू नका ऐका त्यांनी म्हणलं हिरणी ऐका 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 कुरनूर धरण ऐका 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 साहेब चिंचोळी चिंचोळी प्रकल्प म्हणलं त्यांनी ऐका प्रकल्प चिंचोळीचा प्रकल्प त्यांनी म्हणले ऐका हिरणीच पाइपलाईन कुणाच्या हाजामध्ये बंद पडलं हिरणीचं पाणीचं पाइपलाईन कोण बंद केले हे लोकांनी बंद केले त्यांच्या प्रेरणेमध्ये हिरणीचं पाणी बंद झालं बाबासाहेब तानोरे चालू केले होते बाबासाहेब तानोरे चालू केले होते ह्या लोकांनी बंद केले काँग्रेस लोकांनी आमदार सिद्धारामय तर त्यावेळेस आमदार होते 2017 ला त्यांनी बंद केले कोणी केलं केलेलं माणसाला काम केलेलं चांगलं की चांगला आमदार ना त्यांच्या पोटात दुखतं की आमदार चांगलं नाही अरे काल विकास एवढे केले जाऊन बघा ना विकास तुम्ही अडीच वर्ष पहिल्यांची सरकार मला सांगा रसा पहिला आमचा मित्र पक्ष होता तो आताच का बोलायला त्यावेळेस का बरं बोलले त्यांनी बोलायला पाहिजे ना रसा आपल्या पण लाडकी बहीण आता बहिणीला काय विचारा ना बहीण बहीण सुखमध्ये आहे का भिकात आहे का बहिणीला काय विचारा तुम्ही तालुक्यामध्ये या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तालुक्याचा विकासाच्या नावाखाली फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करण्यामध्ये इथले सत्ताधारी लोक मग्न आहेत तालुक्याचा विकास हा फक्त सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांचा 22 वर्षाच्या अथक प्रयत्नातून झालेला आहे व हे नाकारण्यामध्ये कुठल्याही सामान्य जनतेचा विरोध नाहीये लाडकी बहिणीच्या नावाखाली देशामध्ये भ्रष्टाचाराचा तो घातलेला आहे तेल 105 वर 36 झालेला आहे डाळीचं रेट महाग आहे हे 1500 नावाखाली दिवाळी आहे 1500 रुपयामध्ये होऊ शकणार नाही 10000 रुपयाचा फटका लाडक्या बहिणीला बसणार आहे आता आमचं ऐकून घ्या त्यांनी म्हणले की जाती स्पीडचं राजकारण आहे हे ते 17 वर्ष त्यांचं सत्ता होतं तेव्हा इथं कारण चौक आणि चांदणी चौक मुळे दंगली घडले आता 5 वर्षात कुठं दंगल झालं ते दाखवून द्या आम्हाला सगळ्यात मोठा दंगल यांनी काय म्हणले महागाई वाढलं हे झालं ते झालं तेलचं रेट वाढलं म्हणले यांनी 5 वर्ष अगोदर घेतलेलं प्लॉट 5 लाखला घेऊन 10 लाखला विकतं ह्यांना महागाई तिथं पाहिजे इथं का बरं सगळ्याच होता गोंधळ करू नका फक्त सगळे नंबर बघा अक्कलकोट तालुक्यामध्ये कल्याण शेट्टी आमच्या अक्कलकोट मध्ये कल्याण शेट्टी आमदार झालेत अजून विकास पण झालेला आहे हे समजायला माहित आहे विकास झालाय का नाही झालाय समजायला माहित आहे आता कसं आहे काही लोकांना आता कसं राजकारण आहे आता राजकारणामध्ये कोण पण हिरो व्हायला पाहिजे तर मी एक मुसलमान आहे आता असं पण मला माझ्या कानावर येतं ऐकायला की आमच्या समाजावर अत्याचार झाला असं झाला तसं झाला आता आम्हाला तर इथं दिसत नाही अक्कलकोट तालुक्यामध्ये दादांनी आम्हाला मिळून बसून घेतात मिळून आम्ही फिरतात मग आमच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी राजकारण करतात हे राजकारण आहे राजकारणच्या पद्धतीने राजकारण होतं राहत आहे तर आपण दसकरण घेऊन घ्या आज नाही हे राजकारण आहे राजकारण होत आहे आता लोक म्हणले संडास नाही आहे नाही आता संडास नाही तर तुम्ही कसं काय संडास बाथरूम बांधून घेतले 17000 रुपये 17000ची नगरपालिकेमध्ये तुम्ही मोदी साहेबांनी दिले मंजुरी करून तुमच्या घरात तुम्ही टॉयलेट बांधून घेतले मग काँग्रेसच्या परेडमध्ये लोक बाहेर संडास बसवत होते जाऊन गटरीवर रोडवर आम्हाला सुद्धा लाज वाटत होती हे मोदी साहेबांनी 17000 अनुदान देऊन हे जे लोकांच्या घराघर
संडासा जे बसण्याचे जे सोय केले हे लई जबरदस्त काम केलेत। ह्याच्यामध्ये ग्रामीण भागमध्ये पण लेडीज रोडवर बसत होते संडास, ही सुविधा झाली, सुविधा झाली, भरपूर सुविधा झाली। एक एक या बिंदास एक 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 और पीछे सबको भाई देंगे, देना देंगे आराम से। अभी एक एक बोलो, जो भी बात कर देंगे, एक 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 बोलो, बिंदास बोलो। भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आता तुमच्याशी काय बोललं, जनतेने नाही, त्यांनी पट्टा घातला होता, त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते, खोटं बोलण्यात जातात काही अर्थ नाही आहे। त्यांनी काय सांगितलं की आमच्या 5 वर्षात सगळे विकास कामं झाली। तुम्हाला मुद्देसूद उत्तर देतो साहेब, ऐकून घ्या। भारतामध्ये जे काही आपले स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं जर प्रशासन चालतं, त्यामध्ये वेगवेगळ्या योजना चालतात, त्या वेगवेगळ्या योजना जरी प्रशासक असेल तरी चालतात। त्यामुळं मीच केले, आता तुम्हाला सांगतो सुवर्ण जयंती नगरस्थान योजनेमध्ये प्रयत्न, ऐकून घ्या, प्रयत्न तुम्हाला सांगतो, प्रशासक करतोय, आता प्रशासकाचे तर आम्हाला टाळी वाजवायला पाहिजे का? ते नाही, ऐकून घ्या, ऐकून घ्या, मी ऐकून तुम्हाला, तुम्ही म्हणला ना आमदार नको खासदार नको, आमदार खासदार पाहिजेत, पण फक्त सगळे ग्रामपंचायती जरी काम झाले, सरपंचने जरी ठराव पास करून घेतला, नगरपालिकेने जरी ठराव पास करून घेतला, कोणी केलं तरी मीच केलं हे म्हणणं चुकीचं आहे। आणि तुम्हाला सांगतो, आता मी आता झाले 40 वर्षाचं, या 40 वर्षामध्ये का आजच मला रोड दिसतात का? याच्या आधी का मी इथं का जंगलात राहत होतो का? असं काही नाही आहे। तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा भारत स्वतंत्र झाल्यावर नेहरूने गांधीने मिळून जे काम केलं तेच आज चालू आहे। तुम्हाला सांगतो, आज इंदिरा आवास योजना म्हणतात, त्यालाच नाव बदलून काय केलं ना, प्रधानमंत्री आवास योजना। आधी काय होतं, इंदिरा आवाज होतं, राजीव आवास योजना होतं, त्याला काय बदलून काय केलं ना, प्रधानमंत्री आवास योजना। स्वच्छ भारत मिशन आधी काय होतं, आपल्याच मनमोहन सिंगांनी सरकार केलेलं आहे, ओपन डिफिकेशन फ्री, हे कोणी केलं? हे सगळी कामं जी आहेत ना काँग्रेस सरकारनं आधीपासून केलेलं आहे। तुम्ही नाव सांगा, मी सांगतो तुम्हाला, जे लाडकी बहीण, तुम्हाला सांगतो लाडकी बहीण ही योजना आताच काढली त्यांनी साहेब। बहीण आज बहीण बहीण आज लाडकी झाली का? बहीण आज लाडकी झाली का? इलेक्शन आल्यावर बहीण लाडकी झाली? याच्या आधी तुम्ही सुरत गुवाहाटीमध्ये बसून गुजराती भाऊ तुमचा लाडका झाला, इथली उद्योगधंदे इथली फॅक्टरी तुम्ही कुठे घेऊन गेलात? फॉक्सकॉन तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही नाव ऐकून आहेत का? किती रोजगार भेटणार होतं? 1.5 लाख रोजगार भेटणार होतं। येणार कुठं होते? तळेगावमध्ये येणार होतं, पुण्यामध्ये? आपल्याच अक्कलकोटची माणसं गेले असती तिकडं, कोण घेतलं ते, कुणाला गेलं ते, तू गुजरातला पाठवलं? ऐकून घ्या, रोजगार मध्ये विकासामध्ये तुम्हाला सांगतो ही जी युती सरकार आहे, काँग्रेसच्या काळात का नाही? मी सांगतो तुम्हाला, काँग्रेसच्या काळात, ऐकून घ्या, तुमचा प्रश्न आहे, काँग्रेसच्या काळात आदित्य ठाकरे ज्यावेळी मंत्री होते त्यांनी स्वतः फॉक्सकॉनला आणलं होतं, दावोसमध्ये बसून WHOची ज्यावेळी परिषद होते त्यावेळी फॉक्सकॉनच्या ज्या CEOच्यासोबत आदित्य ठाकरे बसून त्यांनी प्रकल्प आणला होता। ज्यावेळी सत्ता बदल झालं, ही जी अनकॉन्स्टिट्युशनल, ज्याला आपण घटनाबाह्य सरकार म्हणतो, हे जे आलं ना मिंदे सरकार, अक्कलकोटचा विकास झाला की नाही सांगा, आणि केला असेल तर कोणी केला सांगा? तुम्हाला सांगतो, अक्कलकोटचा विकास अजून पूर्ण झालेला नाहीये। यांचं जे काय म्हणतात, याला जबाबदार सगळीच लोक आहेत साहेब, मी एकाच म्हणत नाहीये की यांनीच केलेलं, सगळी राजकीय पक्ष जबाबदार आहेत। कारण का? हा, कारण कसं आहे माहितीये का? आता यांनी सांगितलं की सगळं आम्हीच केलेलं आहे, हे पण सगळं खोटं आहे। तुम्ही बाजूलाच थांबाय तुम्ही। कारण जे आहे, 1 कोटीचं टेंडर काढलं होतं, 2021ला उद्घाटन झालं, आज ही परिस्थिती बघा कसं आहे। उलट मला माहिती आहे, मी इथं खेळत होतो, आधीचं कारण जर चांगला होता, हा भाऊ माझ्यासोबत खेळत होता अशोक, हा चांगला म्हणत होता, आता सगळं बदललेलं आहे साहेब। चलो बदल बोलायचं फक्त 2 मिनिट। योजनांनी काँग्रेसला पण काढले, पण सर्व योजना काँग्रेसला काढले, पण कपाटमध्ये चावी घालून ठेवलेत, राबवलं नाही। आता प्रत्येक सोमवारी दादा तिथं अभ्यास मारते, प्रत्येक योजनेचं प्रत्येक महिला तिथं येऊन फॉर्म भरून घेते, म्हणजे काही अडचण असलं तर त्यावेळेस दादा ते प्रॉब्लेम, दादा नसेल तरी तिथं बसलेले लोक त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात, आणि काही अडचण असेल तर स्वतः दादा, म्हणजे ते स्वतः माणूस जाऊन तिथं ऑफिसमध्ये तसे आपण कामं त्यांचे करून देतात। पूर्ण असं योजना आजपर्यंत काँग्रेसचे कुठलेही लोक केले नाही, म्हणजे अक्कलकोटचा विकास अक्कलकोट भाजपने केलाय, आणि अक्कलकोटमध्ये भ्रष्टाचं काम झालंय, मंदिरचं काम झालंय। भाजप येणार साहेब, अक्कलकोट शहरामध्ये वन साइड, अक्कलकोट शहरामध्ये वन साइड वतन होणार, वन साइड हे लिहून घ्या, वन साइड वतन होणार। निवडून कोण येणार दादा? 50,000 मतांनी सचिन दादा कल्याणसाठी निवडून येणार आहे,
शेवटचा जे तालुका असलेला पहिला तालुका आणण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यांनी निधी दिलेला आहे स्वामी समर्थ तीर्थ क्षेत्र 50,000 प्रत्येक सोमवारी. तालुक्यामधील बेरोजगारीचं कारण सुद्धा इथल्या विद्यमान आमदार आहेत. कारण निवडून तर सिद्धाराम मेत्रे साहेब 50,000 ने येणार आहे. 50,000 होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण बीआर न्यूज चॅनलच्या बोला बेधडक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अक्कलकोट मतदारसंघात पोहोचलेलो होतो. आणि अक्कलकोटमध्ये कशा पद्धतीचं वातावरण, म्हणजे अर्थात आता निवडणूक आणखीन आपण म्हणू की त्यासाठी 20 तारखेला मतदान होईल नोव्हेंबरच्या, पण त्यापूर्वी अक्कलकोटमध्ये कशा पद्धतीची एक मतदारांची मानसिकता आहे आपल्याला दिसून येतं. राजकीय पक्ष असतील किंवा मग नागरिक असतील, तर याच्यामधनं कशा पद्धतीची परिस्थिती आहे आपल्याला दिसून येतं. मुख्य म्हणजे आपल्याला या सगळ्या चर्चेतनं एक दिसून आलं की अक्कलकोटमधला जो पाणी प्रश्न आहे तर अजूनही तो तसा पेटलेला म्हणता येईल. भाजप असेल, काँग्रेस असेल, त्यांचे पदाधिकारी किंवा त्यांचे एक समर्थक नागरिक आपण असं म्हणू, तर ते आपापल्या पक्षाचा दावा करतात, पण एक सामान्य नागरिक जेव्हा बोलायला लागतो तेव्हा मात्र तो म्हणतो की पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही आहे. तीर्थक्षेत्र विकासाच्या बाबतीत आपण सर्वांशी संवाद साधला, तीर्थक्षेत्र विकासासाठी पावलं उचलली गेली, पण लोकांना जो अपेक्षित विकास आहे तर तो अजून साध्य झालेला नाही आहे. एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपण बघतो की राज्याच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशातून भाविक इथे येत असतात, तेव्हा अक्कलकोटकरांची मोठी अपेक्षा जी आहे तर ती विकासाच्या बाबतीतली अजूनही अपूर्ण आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. बाकी याच्यातून म्हणजे जे राजकीय पक्षांकडनं दावे करण्यात येतात तर त्यातून शेवटी मतदार राजा कोणाला प्रतिसाद देईल, कोणत्या भावनेतून देईल, तर हे पाहायला काही दिवसांची आपल्याला वाट पाहावी लागेल. अक्कलकोटमध्ये अगदी अभूतपूर्व असा प्रतिसाद बोला बेधडक या कार्यक्रमासाठी मिळाला. युवक वर्ग असतील, ज्येष्ठ असतील, या सर्वांनी हिरहिरीनं आपली बाजू मांडली. त्यातही आपण राजकीय पक्षांचे पदाधिकारी म्हणतो, त्यांनी देखील सडेतोडपणे आपली ही सगळी भूमिका या ठिकाणी मांडली. प्रत्येक अक्कलकोटकराचे सहभागी या कार्यक्रमामध्ये मनापासून मी आभार मानतो. आणि निश्चितच सगळ्यात महत्त्वाचं लोकांना सांगणं एकच आहे, काही असू देत तुमचे विचार, कोणतीही असू देत तुमची भूमिका, मतदानाचा हक्क मात्र प्रत्येक जणांनी आपल्याला बजवावा आणि ही लोकशाही समृद्ध आणि सुदृढ करावी, यातच आपल्या शहराचा, जिल्ह्याचा, राज्याचा विकास सामावलेला आहे असं सांगणं. बी आर न्यूज चॅनलच्या बोला बेधडक या कार्यक्रमात आज आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. कंबर दुखतंय, मानदुखीचा देखील त्रास होतोय, संधिवात आणि मणक्याचेही आजार आहेत, अहो मग चिंता कशाला करताय? आजच भेट द्या डॉक्टर नेहा सिंग रोडा यांचं हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, UKG ऑस्टिओपॅथी अँड आयुर्वेदिक सेंटरला.